श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामी महाराजांचे चरणी प्रार्थना. नवरात्र मध्ये घट बसल्यावर घरातले देव हलवावे का, त्यांची पूजा करावी का? घरात घट बसल्यावर देवसुद्धा घटी बसवावे का? एका घरात किती जणांनी उपवास पकडावा? चुकूनही महिलांनी नवरात्रीमध्ये ही कामे करू नका. रोज देवपूजा करावी की नाही? देव घटी बसवावे की नाही? घट बसल्यावर देव हलवावे की नाही? हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. नवरात्रामध्ये देव घटी बसवू नये. कुडाचाराप्रमाणे घट बसवावे. फक्त कुलदेवीचा टाक घटी बसवावा, इतर देव घटी बसवू नये. नवरात्रीत देवी विश्रांती घेत असल्याने देवी फक्त देवी घटी बसवावी. बाकीचे देव आपण रोज त्या देवाची आपली पूजा अभिषेक कुंकुमार्चन ज्या काही सेवा आहे या सर्व सेवा आपण आपल्या देवांवर करू शकतो. रोज त्यांना स्नान, देवांची आंघोळ सगळं काही करू शकतो. फक्त जी कुळदेवी जी आपण घटी बसली आहे तिची 9 दिवस हळद कुंकू वाहून देऊनच पूजा करावी. नवरात्रीत देवी विश्रांती घेत असल्याने देवीच्या मूळ स्थानावर जाण्यापेक्षा घरी केंद्रात दुर्गा सप्तशती पाठ, नवान्न मंत्र, श्रीसूक्त पठन इत्यादी सेवा कराव्या. घरातले देव आपण रोज हलवू शकतो, त्यांची पूजा करू शकतो. घटात 1 किंवा 2 घट आपण एका घरामध्ये बसू शकतो. घरात किती जणांनी उपवास पकडावा? ज्यांची प्रकृती चांगली आहे, ज्यांच्या मनात इच्छा आहे उपवास करायची तर त्यांनी उपवास करू शकतो. जेवढ्या जणांना एका घरात उपवास करायचा आहे तेवढं ज्यांना करायचं आहे त्यांनी करू शकतो. नवरात्रामध्ये स्त्रियांनी हिरव्या बांगड्या हातामध्ये नक्की घालाव्या. हळदी कुंकू नवरात्रामध्ये स्त्रियांनी नक्की लावावे. हळदी कुंकू लावायला विसरू नये. आणि ज्या सौभाग्यवती स्त्री आहे त्यांनी जमेतोपर्यंत साडीच परिधान करावी, कारण या दिवसात देवीची शक्ती पूर्ण पृथ्वीतलावर असते. त्यामुळे स्त्रियांनी हातात बांगड्या, हळदी कपाळ, हळदी कुंकू आणि साडी हे नियम प्रत्येक स्त्रियांनी नक्की पाळावे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय माता दी.